नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं महाकृषी दर्शनमध्ये स्कायमेट या खाजगी हवामान विषयक संस्थेने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुढच्या तीन ते चार तासामध्ये या बारा जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे पाहुयात यासंबंधीची सविस्तर माहिती अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणात मोठा बदल झाला आहे सध्या भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी केला आहे तर पुढचे तीन तास महत्त्वाचे असून राज्यातील बारा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेट या खाजगी हवामान विषयक संस्थेने वर्तवलेला आहे अचानक बदलणारं हवामान आणि अवकाळी पावसामुळे सध्या शेतकऱ्यामध्ये चिंतेचं वातावरण तयार झालं आहे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता सध्या निर्माण झाली आहे आता पाऊस पडला तर अनेक पिकांचे आतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पुढील तीन दिवस पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला असून सात ते नऊ जानेवारी दरम्यान बीड जालना अकोला सोलापूर या भागामध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे तर प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार चंद्रपूर कोल्हापूर लातूर उस्मानाबाद नांदेड पुणे रायगड रत्नागिरी सातारा सांगली सिंधुदुर्ग आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज पुढच्या तीन ते ती चार तासामध्ये व्यक्त करण्यात आला असून सात ते नऊ जानेवारीपर्यंत राज्यातील अठरा जिल्ह्यांमध्ये यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे